डोंबिवली परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत घरफोडी करणाऱ्या सर्राईत व अट्टल गुन्हेगारांना अटक केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. डोंबिवली परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर यांच्यासह पोलीस पथक संपूर्ण डोंबिवली शहरात पेट्रोलिंग करत असताना मानपाडा सर्कल ते उसरघर या निर्जन रस्त्यावरून आरोपी सरुद्दीन ताजुद्दीन शेख वय वर्ष 32 राहणारा मुंब्रा आणि मोहम्मद जिलानी इसा शहा वय वर्ष 40 राहणारा मुंबई हे पोलिसांना बघताच मोटरसायकल सोडून पळून जाऊ लागले. त्यांचा चोरीचे कामी संशय आल्याने पोलिसांनी सदर गुन्हे इसमांचा पळत पाठलाग करत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मानपाडा टिळकनगर डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाणे तसेच ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच ते घरफोडी चोरी करण्यासाठी मुंब्रा येथून डोंबिवली शहरात येत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 12 घरफोडी गुन्ह्यातील 350 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 620 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 21,94,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्या विरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास मानपाडा पोलीस करत आहे. मानपाडा पोलीस स्टेशनचे एपीआय सानप आणि आव्हाड हे रात्र गस्त करत असताना त्यांना 2 संशयित मिळून आले. त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि 2 रात्र घरफोडी करणाऱ्या चोरांना रंगेहात पकडलेला आहे. या दोन्ही आरोपींची नावं सरुद्दीन शेख आणि मोहम्मद इसा शहा असे असून हे मुंब्रा आणि मुंबई या ठिकाणचे राहणारे आहेत. या आरोपींकडे विचारपूस करून आत्ता पावे तो जवळजवळ 12 रात्र घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत 350 ग्रॅम सोनं आणि 650 ग्रॅम चांदी असा एकूण 21,94,000 मुद्देमाल यामध्ये हस्तगत केलेला आहे. यामध्ये मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री बागडे आणि त्यांची सर्व DB टीम यांनी अत्यंत उत्तम डिटेक्शन केलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्येच दिवसाची घरफोडी करणारी गँग पकडली होती आणि या आठवड्यामध्ये मानपाडा पोलीस स्टेशनने रात्र घरफोडीची गँग पकडलेली आहे. हे दोन्ही रेकॉर्डवरचे घरफोडी करणारे आहेत. या अगोदर हे कळवा, मुंब्रा आणि मुंबई या भागामध्ये राहणारे आहेत. त्यांच्यावर त्यामध्ये अनेक गुन्हेही यामध्ये दाखल आहेत आणि रात्रीची घरफोडी करणं आणि त्यावर आपल्या गुजराण करणं हा यांची सवय आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.